नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गजानन विष्णू मुजमुले। मी एक कृषी पदवीधारक, याच्या अनुभवानुसार मी एक अगोदर एक व्हिडिओ केला होता, बीज सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करावी। ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला शेतकऱ्याने बरंच हे केलं, सपोर्ट केला। आणि नंतर त्यांनी कमेंट्स किंवा कॉल करून मला असे काही प्रश्न विचारले की 2-4 दिवसाच्या नंतर की आमची सोयाबीनच उगन येईना झालीवर, आणि उगन का येईना झाली याच्यावर मग काही प्रश्न विचारले की मी म्हणलं का उगन क्षमता होईन झाली। त्याची पाहायला गेलो प्रत्येक शेतकऱ्या तिथं, आणि असं काय आढळलं की शेतकऱ्याकडं की त्याने एक तर लवकर पाऊस पडले की पेरायला सुरुवात केली, आपल्या काय जमिनी ह्या थंड झालेल्या नव्हत्या, आणि कमी पावसावर बी त्यांनी पेरणी केली, आणि नंतर लगेच त्याला त्याच्यावर जोरात पाऊस पडला, काही सोयाबीन दबल्या गेलं। आणि नंतर शेतकऱ्यांनी बी तक्रार केली दुकानदाराकडं की आमचं सगळ्याचं बियाणं उगलं नाही। मला वाटलं 2-4 शेतकरी झालं असेल असं, मी एक मूळ अंदाज काढला की बाबा असं होऊ शकतं। नंतर निष्कर्षात असं आलं की मला की बरेच ठिकाणून बी पेपरला बी बातमी आल्या की बाबा आमचं बियाणं उगाणं असं व्हायना काय व्हायना। त्यावर मी थोडा अभ्यास केला, अभ्यास करून बी पुन्हा बी थोडं काही कळण झालं की आज असा प्रश्न सगळीकडेच उद्भवायला आला, का असं का करणं असेल। नंतर माझ्या सहकार्य मित्राला काही फोन केले, काही कृषी अधिकाऱ्याची मदत घेतली की सोयाबीन बियाणं उगवण क्षमता का होईन झाली शेतामध्ये पेरण्यात, आणि नामांकित कंपनीचे बी बियाणं उगवणं झालं किंवा घरगुती बियाणं कोणी शेतकऱ्यांनी पेरलं ते पण उगवणं झालं। नंतर त्याने बी मला सांगितलं, माझ्या अभ्यासावरून बी काही थोडं कळालं, असं मग करण्यात आलं की बाबा गेल्या वेळेस मी नंतर असं लक्षात आलं की बाबा सोयाबीन काढायच्या वेळेसच ऐन टायमावर पाऊस आला, आणि बरेच शेतकऱ्याचे 50-60% किंवा 70% सोयाबीन भिजण्यात आली होती। इथंच नाही की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला त्या टायमाला, आणि प्रत्येक कंपनीचे लॉटचे जे पेरण्यात म्हणजे काढणीला आलं होतं सोयाबीन, त्या कंपन्यांनी जाऊन तसं स्टोअर झालं। ते स्टोअर करत्या वेळेस अशी काही बुरशी झाली त्याच्यावर, काही काही बियाणं भिजल्यामुळं त्याच्यावर बुरशीची वाढ झाली, आणि ते बियाणं तसं दाबून राहिलं काही बॅगमध्ये, आणि ते बॅगमध्ये तशीच पॅकिंग झाली कंपन्यांची, आणि त्याच्यावर मग त्याचे ज्यावेळेस त्याचे उगवण क्षमता बी चेक केली असेल त्याने, त्यावेळेस ते 40% आलं असेल किंवा 50% आले असेल, कारण की बुरशीमुळं बरेच बियाणं हे खराब झालं होतं, आणि त्याचे एम्ब्रियो बी किंवा बीज अंकुरून ते खराब झालं होतं, हे असं मला लक्षात आलं आणि मला सांगण्यात आलं की पण शेतकऱ्याला एकरी 30 किलो बियाणं पेरायचं सांगितलेलं असतंय, असं एकरी सांगितलेलंच काय म्हणजे काय ठरलेलंच आहे 30 किलो एकरी। पण आधी जर अगोदर 40% जर जर्मिनेशन व्हायला लागली जर उगवण क्षमता, आणि त्यामध्ये बियाणं खराब असल्यावर तेवढं बियाणं उगलं नाही शेतीमध्ये, शेतकऱ्याने एक तर 5 किलो बियाणं शिल्लक पेरायला पाहिजे होतं एकरी 35 किलो। दुसरं म्हणजे कारण झालं की पहिल्या आठवड्यात त्यांनी पेरायला सुरुवात केली होती, ते एक दुसरं कारण झालं होतं। तिसरं कारण म्हणजे की कंपन्यामध्ये वेअर हाऊसिंगमध्ये माल स्टोअर असतो सोयाबीनचा, त्यावर थप्प्यावर थप्पे वेअर हाऊसिंगमध्ये असते, त्याच्यामुळं मी एक असं होऊ शकतं की बीज अंकुरून ते उगवण क्षमता त्याची होत नाही कारण की थप्पी असल्यामुळं। आणि तिसरं म्हणजे का असं झालं की शेतकऱ्याकडून खोलवर बियाणं पडण्यात गेलं, सोयाबीनची मुळात पेरणी ही 3-5 सेंटीमीटरच्या अंतरावरच असावी, आणि ती खोलवर गेल्यामुळं एक बियाणाची उगवण क्षमता नाही झाली। कमी जास्त पाऊस किंवा जास्त पाऊस पडला आहे त्याच्यामध्ये बियाणं हे उगवायला खूप अडचणी आल्या, काय बियाणाला बुरशीचा हे याचा प्रादुर्भाव झाला त्याच्यामुळं बी बियाणं उगवलं नाही। असं पुन्हा लक्षात आलं किंवा शेतकऱ्यांनी तक्रार करायला गेले होते दुकानदाराकडून जिथून बियाणं घेतलं होतं, आणि कंपन्याचं बियाणं घेतलं होतं ते काय उगलं नाही हे नाही, तर तक्रार कुठं करावं हे बी शेतकऱ्याच्या लक्षात येईन झालं, आणि दुकानदाराकडं कोणी ऐकून घ्यायला झालं, ते म्हणले तुम्ही जिथून बियाणं कंपन्यानं त्याला तक्रार करा, पण शेतकऱ्याला काय कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही शेतकरी। ते मी शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की आता एकमेव म्हणजे तुम्ही आता बियाणाचं तुमचं फेल केलेलं आहे, तुम्ही जे दुकानदाराच्या वेळेस बिल घेतलं होतं तुम्ही दुकानदाराकडून त्याची एक प्रत घ्यायची, आणि एक ते बॅगला एक टॅग असते ते त्याचे एक घ्यायचं, आणि त्याचे झेरॉक्स काढायचं, आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतात आणि तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी जे आहेत त्याच्याकडे तुम्ही एक फॉर्म भरून किंवा लेखी स्वरूपात तुम्ही तक्रार देऊ शकतात, त्याच्याकडे दिल्याच्या नंतर बी त्याची एक रिसीट आपल्याकडे ठेवायची, म्हणजे त्याचा आपल्याला
नोंद होऊन जाईल आणि आपला जर पुढे बोलायला मिळेल आपल्याला वाव एक। आता शेतकऱ्यांनी काळजी करायचं नाही की माझं आता बियाणंच उगलं नाही, आता मी काही शेतकऱ्याच उगलंय, आता मी मागं राहिलो, असं काही काळजी करायची गरज नाही। कारण की आज काय 22 किंवा 23 जून चाललाय, गेल्या वेळेस तरी पाऊस उशिरा पडला तरी पेरण्या आपल्या उशिरा झाल्या होत्या, त्यामुळं आपली लागवड ही 15 जून ते 15 जुलैपर्यंत करू शकतो आपण सोयाबीनची, तशी काही अडचण नाही। तुम्ही 15 जुलैपर्यंत बी सोयाबीनची पेरणी करू शकतात आणि ती चांगल्या प्रकारे उगवण बी होईल। जर तुमचं घरचं बियाणं जर चांगल्या प्रकारचं चांगलं जर असेल, तुम्ही त्याला घरी एकदा पुन्हा एकदा उगवण क्षमता चेक करा अजून 2-3 दिवस अजून, त्याच्यानंतर बी आज चांगला पाऊस ज्यावेळेस पडेल त्यावेळेस तुम्ही 3 ते 5 सेंटीमीटरच्या अंतरानेच खोलीवर पेरा, ना की खाली बियाणं गेलं नाही पाहिजे। आणि खूप एवढं काही हे नाही काळजी करायची गोष्ट, तुम्हाला 15 जुलैपर्यंत पेरू शकतात। नमस्कार बोलू शकतो शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याला एवढं सांगितलं की तक्रार करा तुम्ही आणि तुमचं बियाणं वापरू शकतात, अजून काही वेळ गेलेलं नाही शेतकऱ्यांनी। धन्यवाद।